आघाडीमुळं नरेंद्र मोदी आणि भाजपच्या छातीत अक्षरशः धडकी भरलेली आहे. मला खात्री आहे की जर नाना पटोले तिथं अध्यक्ष असते तर एकही पक्षांतर झालं असतं. तो लोकांनी त्या जाहीरनाम्याला मतं दिली आहेत, त्यामुळे जाहीरनामा अंमलात आणायचं काम तुमचं आहे, ते तुम्हाला मी विचारत राहणार. काय मी सगळ्या फाईल वाचायचो, माझ्यासारख्या स्पीड पुढे शक्यच नाही. रात्रीरात्री मी तीन तीनपर्यंत काम करायचो. पण दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याबद्दल माझ्यावर खूप राजकीय दबाव आला. मी त्याला म्हणजे मला ते शेवटी स्वीकारावं लागलं, कारण फारच जास्त दबाव आला. त्यांना अजूनही तो ताक्यातून सावरले, ते म्हणतात त्यांना असं वाटतं की माझ्या राजकीय करिअरला माझ्या त्या घटनेमुळं ब्रेक लागला. 60-65% लोकांनी नरेंद्र मोदीचा पराभव करण्याकरता मतदान दोन वेळाला केलेलं आहे. मला वाटतं मी शिफारसीतून आम्ही नटसम्राट मी आवर्जून पाहिला, आत्ता अलीकडचा नाना पाटेकरांचा आणि सॅराटेक पाहिला, बरंच चर्चा झाली होती.